हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण विज्ञानाचा भाग 20 बघणार आहोत, ज्यामध्ये प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन या टॉपिकवर आपल्याला बरेचसे प्रश्न बघायला मिळतात खूप सारे एक्झाम्समध्ये, मग ती PSI STI कंबाईंड असू द्या की आपली MPSC प्री असू देत. मग आज आपण ह्या टॉपिकमध्ये डिस्कशन करूया, प्रजनन म्हणजे काय, प्रजननाचे वेगवेगळे प्रकार, लैंगिक अलैंगिक आणि विशेषतः मानवामध्ये जे होतं प्रजनन त्यामध्येच आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच जे काही पुरुष जनन संस्था प्रजनन संस्था आहे आणि स्त्री प्रजनन संस्था आहे याबद्दल थोडस अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. अर्थातच लेक्चरला उशीर झालाय, पण बरं असल्यामुळं हे सगळं कंपाईल करायला खूप वेळ लागला, पण ह्यानंतर अशा लेक्चर्सला उशीर होणार नाही, डेली येत जातील आणि तसा आम्ही प्रयत्नही करू. चला तर मग आज आपण बघूया की प्रजनन काय आहे, कसं होतं, किती पद्धतीने होतं आणि कोणकोणत्या प्राण्यांमध्ये ते बघायला मिळतं आपल्याला. मग बघूया आज आपण की प्रजनन म्हणजे काय. तर बघा, सर्व सजीव किंवा सजीव स्वतःसारखा नवीन जीव निर्माण करतात, यालाच प्रजनन किंवा रिप्रोडक्शन असं म्हणतात. म्हणजे सर्व सजीव स्वतःसारखा नवीन जीव निर्माण करतात, म्हणजेच एखाद्या जातीतील सजीव त्याच जातीच्या नवीन पिढीची निर्मिती सुद्धा तिथं करत असतात. सजीवांच्या याच मूलभूत लक्षणाला प्रजनन सुद्धा म्हणतात, प्रजनन असं म्हणतात. मग बघा, हे जे प्रजनन आहे किंवा रिप्रोडक्शन आहे ते फक्त सजीवांमध्येच बघायला मिळतं, निर्जीवांमध्ये बघायला मिळत नाही, अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. मग प्रजनन प्रक्रिया विशिष्ट जातींची घनसंख्या कायम राखण्यासाठी किंवा प्रजननामुळे विशिष्ट जातीची घनसंख्या कायम राखली जाते व ती प्रजाती नामशेष होण्यापासून तिला वाचवलं सुद्धा जातं. आणि प्रजननातील मूलभूत क्रिया म्हणजे काय, तर DNA ची प्रत तयार करणे. मग बघा, प्रजननातील मूलभूत क्रिया म्हणजे DNA ची प्रत तयार करणे. या प्रती तयार होत असताना त्या प्रत्येक वेळी सूक्ष्म बदल घडून येत असतात आणि त्यामुळे DNA च्या प्रती मूळ DNA सारख्याच असतात, परंतु मूळ DNA शी तंतोतंत जुळणाऱ्या नसतात. म्हणजे थोडाफार तिथे बदल असू शकतो, हे या प्रती तयार करतानाच होतं. मग बघा, यावेळी होणारे परिवर्तन बदलत्या वातावरणास अनुकूल असेल तर त्या प्रजातीचे अस्तित्व टिकून राहते, पण तेच जर बदल होत नसतील तर अर्थातच त्या प्रजाती तिथं नामशेष होण्याच्या मार्गावर सुद्धा आपल्याला बघायला आहेत. उदाहरणार्थ बघितलं, आपण डायनासोर काही वर्षांपूर्वी, म्हणजे खूप काही हजारो वर्षांपूर्वी डायनासोर होते असं म्हटलं जातं, पण त्यांचा नामशेष का झाला, ते कशामुळे नष्ट झाले, कारण का, तर त्यांच्यामध्ये जे काही अनुकूलित बदल व्हायला पाहिजे होते ते कदाचित झाले नाहीत, असंच बऱ्याचशा सायंटिस्टचं किंवा वैज्ञानिकांचं तिथं म्हणणं आहे. मग बघूया की प्रजननाच्या पद्धती म्हणजेच मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, ज्यामध्ये आपण मुख्यतः दोन पद्धती बघणार आहोत, ज्यामध्ये पहिली येते अलैंगिक आणि दुसरी येते लैंगिक, ज्याला आपण असेक्शुअल म्हणजेच अलैंगिक रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल म्हणजेच लैंगिक प्रजनन किंवा लैंगिक रिप्रोडक्शन असं म्हणूया. तर मग बघूया आपण की अलैंगिक प्रजनन म्हणजे काय. तर बघा, अलैंगिक प्रजनन म्हणजे ज्या प्रजननात केवळ एकच जनक म्हणजे पॅरेंट, बरोबर का, एकच जनक म्हणजेच पॅरेंट भाग घेतो व ज्याच्यात दोन पेशींचा संयोग होत नाही अशा प्रजननास अलैंगिक प्रजनन किंवा असेक्शुअल प्रोडक्शन असं म्हटलं जातं. मग बघा, जे प्रजनन युग्मकाशिवाय घडून येतं त्या प्रजननास अलैंगिक प्रजनन असं म्हणतात. या पद्धतीत फक्त एका जनुकापासून गुणसूत्री विभाजनाने नवीन सजीवाची तिथं निर्मिती होत असते. हे प्रजनन दोन भिन्न युग्मक पेशींच्या संयोगाशिवाय घडून येते, त्यामुळे नवजात पेशी तंतोतंत मूळ पेशीसारखी असते, म्हणजे एकदम तिच्या पॅरेंट सारखी असणार. आणि हे जे प्रजनन आहे हे लैंगिक प्रजननापेक्षा वेगानं सुद्धा घडून येतं, ही सुद्धा महत्वाची एक खासियत आहे अलैंगिक प्रजननाची. आणि अलैंगिक प्रजनन ही प्रजननाची प्राथमिक अवस्था आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवूया. मग बघा, अलैंगिक प्रजननाचे परत काही महत्वाचे प्रकार पडतात, ज्यामध्ये येतं विखंडन, बहुविखंडन, मुकुलायन आणि केशजनन, खंडीभवन, बीजाणू निर्मिती आणि शाकीय प्रजनन हे आपल्याला इथं बघायचंय. मग आपण याचाच अभ्यास करणार आहोत. मग आपण बघूया की महत्वाचं म्हणजे जे काही आपण वैशिष्ट्य बघितली होती अलैंगिक प्रजननाची, ज्यामध्ये नवजात पेशी तंतोतंत मूळ पेशीसारखी असते, म्हणजेच यांचा DNA काय असतो, सारखा असतो, हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. आणि यात जननिक विचरणाचा अभाव असतो, म्हणजे लॅक ऑफ जेनेटिक व्हॅरिएशन असतं, म्हणजे एक सारखे असतात त्यामुळे लॅक ऑफ जेनेटिक व्हॅरिएशन असतं. आणि अलैंगिक प्रजननात फक्त गुणसूत्री विभाजन म्हणजेच मायटॉटिक डिव्हिजनचा भाग असतो आणि हे मायटॉटिक डिव्हिजन तिथं होत असतं, हे सुद्धा आपण बघूया येत्या पुढच्या याच्यामध्ये.
मग बघू आपण की महत्त्वाचे हे जे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे हा. आता बघा, काही जे वनस्पती आहेत, प्राणी आहेत, त्यात कोणाकोणांमध्ये हे प्रजनन घडून येतं, तर अलैंगिक प्रकाराचा आपण आधी अभ्यास करूया. किण्व, एकरतका, पानफुटी, वनस्पतीमधील शाकीय पुनरुत्पादन, अमीबा, पॅरामेशियम मधील द्विखंडीय विभाजन हे अलैंगिक प्रजननाचे उदाहरण आहेत, किंवा त्यांनाच आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं सुद्धा म्हणूया. मग एकपेशीय सजीवांमध्ये बहुधा अलैंगिक प्रजनन होते, आणि एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सुद्धा आपण पुढे बघूया, ज्यामध्ये द्विविभाजन म्हणजे ज्याला आपण बायनरी फिशन म्हणू, त्यानंतर बहुविभाजन म्हणजेच मल्टिपल फिशन, त्यानंतर कलिकायन, या बऱ्याचशा अलैंगिक प्रजननाचा आपण इथं अभ्यास करूया. मग बघा, अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती होत नाही. जीवाणू, कवके आणि काही वनस्पती यांच्यामध्ये अलैंगिक पुनरुत्पादन किंवा रिजनरेशन होतं, आणि अलैंगिक प्रजननामध्ये प्रत्येक जीव जननक्षम असतो. त्यामुळे प्रजनन दर तिथं वाढतो, मात्र पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अलैंगिक प्रजननामुळे त्या जीवाच्या जाती वैशिष्ट्यामध्ये बदल होण्याची क्षमता खुंटते. आणि आपण आता बघूया की पुढे अलैंगिक प्रजननाचे प्रकार कोणकोणते आहेत. मग अलैंगिक प्रजननाचा पहिला प्रकार असेल विखंडन, किंवा ज्यालाच आपण फिशन असं म्हणूया. तर मग बघा, या फिशन मध्ये काय होतं. मग ज्या पद्धतीमध्ये एक सजीव पेशींचे दोन किंवा अधिक समान भागात विभाजन होते, त्यास विखंडन किंवा फिशन असं म्हटलं जातं. मग फिशन दोन प्रकारचं असतं, द्विविभाजन आणि ज्याला आपण विखंडन किंवा मल्टिपल म्हणजेच बहुखंडन असं सुद्धा म्हणूया. मग बघा, दोन भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विखंडन म्हणजेच बायनरी फिशन असं म्हणतात, आणि अधिक भागात विभाजन झाल्यास त्या जे काही विखंडन होतं त्याला बहुविखंडन म्हणजेच मल्टिपल फिशन असं म्हणतात. आणि ही जी पद्धत आहे, ही पद्धत म्हणजेच ही अलैंगिक जी पद्धत आहे ती एकपेशीय सजीवांमध्ये आढळते, आणि ज्यामध्ये आपण असं म्हणू शकू की काही अमीबा, उदाहरणार्थ अमीबाज घ्या, तर अमीबात पेशीद्रव्याचे विभाजन कोणत्याही अक्षातून होते व यास साधे विभाजन म्हणतात. म्हणजे हे विखंडनाची जी काही पद्धत आहे ही अमीबा, त्यानंतर महत्वाचं म्हणजे जीवाणू, पॅरामेशियम, युग्लिना ह्यासारख्या एकपेशीय सजीवांमध्ये आपल्याला बघायला मिळते. मग बघा, काही सजीवांमध्ये पेशी विभाजन हे विशिष्ट अक्षातून होते. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर आडवं विभाजन ट्रान्सवर्स फिशन होतं, त्यानंतर ट्रान्सवर्स फिशन कोणामध्ये होतं तर पॅरामेशियम, जीवाणू, क्लोरेल्ला, शैवाल ह्यामध्ये काय होतं, ट्रान्सवर्स फिशन, किंवा त्यालाच आपण आडवं विभाजन म्हणूया. तर उभं विभाजन हे युग्लिना म्हणजेच लॉन्जिट्युडिनल फिशन हे काही महत्वाचे उदाहरणं आहेत जिथं आपण लक्षात ठेवूया. पण विखंडन हे विशेषत एकपेशीय सजीवांमध्ये आढळते, ज्यामध्ये दोन प्रकारे विखंडन होतं, एक म्हणजे द्विविखंडन ज्याला आपण बायनरी फिशन म्हणूया, आणि बहुविखंडन म्हणजेच मल्टीफिशन किंवा मल्टिपल फिशन असं म्हटलं जातं. मग याची उदाहरणे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कारण पीएसआय एसटीआय सारख्या एक्झाम्समध्ये ह्यांची उदाहरणेच विचारली जातात, आणि आपण तिथं चुकतो, आपल्याला तिथं चुकायचं नाहीये. ठीक आहे, चला तर मग आता पुढे बघूया अलैंगिक प्रजननाचा पुढचा प्रकार, ज्याला मुकुलायन म्हटलं जातं. आता मुकुलायन म्हणजे काय, तर बघा, या प्रक्रियेत हायड्रासारख्या ज्या वनस्पती आहेत, हायड्रासारखे जे प्राणी आहेत, हायड्रासारखे सजीव प्रजननासाठी पुनर्जनन पेशींचा वापर करतात. आणि ज्याला आपण म्हणूया की बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगीर फुगवटा येतो, आणि हे फुगीर रचना तयार होते व त्यास मुकुल असे म्हणतात. तुम्ही जर प्राण्यांचं वर्गीकरण हा टॉपिक बघितला असेल व्हिडिओ, तर त्यामध्ये मुकुलायन सांगितलेलं आहे की हायड्रामध्ये मुकुलायन हे अलैंगिक प्रकार आहे, तिथं आपण डिस्कस केलेलंच आहे. मग बघा, त्यात वाढ होऊन ते विकसित सजीव तयार होतो. जेव्हा त्या सजीवांमध्ये स्वतःचे पोषण करण्याची क्षमता निर्माण होते, तेव्हा तो मूळ सजीवापासून वेगळा होतो, आणि ह्यासच काय म्हटलं जातं, तर मुकुलायन असं म्हणतात. मग बघा, हायड्राची वाढ पूर्ण झाल्यावर व पूर्ण पोषण मिळाल्यावर त्याच्या शरीर भित्तिकेवर गोलाकार असा फुगवटा येतो, तिकडे फुगवटा तयार होतो, व या फुगवट्यास मुकुल किंवा बड असं म्हणतात. आणि या मुकुलाचे रूपांतर पुढे पुढच्या दुसऱ्या हायड्रामध्ये होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग मुकुलायन कोणत्या उदाहरणात घेऊ शकता तुम्ही, किंवा उदाहरण लक्षात ठेवू शकता, तर हायड्रा हा विशेषतः जलनिवासी आहे, हा पाण्यातच बघायला मिळतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे खंडीभवन, ज्याला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणूया. आता खंडीभवन म्हणजे काय, तर बघा, काही बहुपेशीय सजीवांचे अनेक लहान तंतुमय खंडांत रूपांतर होतं,
आणि पाणी व पोषक द्रव्ये मुबलक प्रमाणात इथं मिळाल्यावर त्यांची वाढ होऊन नवीन सजीव तयार होतात. या पद्धतीला खंडीभवन किंवा फ्रॅगमेंटेशन असं म्हणतात. आणि याचं उदाहरण आहे उदाहरणार्थ स्पायरोगायरा, म्हणजे जी ग्रीन वनस्पती असते आणि तिचा साधारणतः असा आकार पट्टीसारखा चपटा असतो, जे आपण वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये बघितलेलं सुद्धा आहे. आणि याचं उदाहरण आहे खंडीभवनाचं स्पायरोगायरा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. म्हणजे बघा स्पायरोगायराच्या अनेक खंडामध्ये तिथं रुपांतर होते आणि त्याची जी वाढ होतात. स्पायरोगायरा हे शैवाल आहे, लक्षात ठेवा, ग्रीन कलरचा असतो आणि तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो तिकडे. आणि पोषण द्रव्य आणि पाणी तिथं योग्य प्रमाणात मिळालं की त्याची वाढ तिथं होते आणि तिथून नवीन सजीव तयार होतो, म्हणजेच दुसरा स्पायरोगायरा तिकडे तयार होतो. ह्याला काय म्हटलं जातं? तर ह्याला खंडीभवन किंवा फ्रॅगमेंटेशन म्हणतात. पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकार आहे पुनर्जनन किंवा ज्यालाच रिजनरेशन किंवा त्यालाच आपण पुनर्वाढ सुद्धा म्हणूया. मग बघा, काही बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागापासून ते पूर्ण शरीर तयार करतात. यालाच पुनरुद्भवन किंवा पुनर्जनन किंवा त्यालाच रिजनरेशन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे पुनर्जनन प्रक्रिया विशिष्ट पेशीद्वारे घडून येते आणि जेव्हा प्लॅनेरियाच्या अनेक खंडांमध्ये, त्याचं उदाहरण आहे प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक वगैरे, तर या प्लॅनेरियाच्या अनेक खंडांमध्ये तुकडे होतात व तेव्हा प्रत्येक खंड नवीन प्लॅनेरियाची तिथं निर्मिती करतो. आणि पुनर्जननास प्रजनन म्हणणे योग्य ठरत नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण इथं एका ह्याच्यापासून ते स्वतःचं शरीर पुन्हा तिथं तयार करतात. इथं काही ठिकाणी म्हटलेलं आहे की पुनर्जननास इथं हे म्हणता येणार नाही, प्रजनन म्हणणं योग्य ठरणार नाहीये, पण तरीही इथं प्रजननामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया पुढचं. ह्याची उदाहरणं लक्षात ठेवा, पुनर्जननाची प्लॅनेरिया, त्यानंतर लिव्हर फ्ल्यूक. ठीक आहे, लिव्हर फ्ल्यूकमुळे आपल्याला बरेचसे आजार सुद्धा होतात हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा बीजाणू निर्मिती, ज्याला स्पोर फॉर्मेशन सुद्धा म्हणतात. तर मग बीजाणू निर्मिती म्हणजे काय होतं हे सुद्धा आपण बघूया. तर बीजाणू निर्मितीमध्ये महत्वाचं म्हणजे जे हे असतात, काही सजीवांमध्ये लहानपणावर बीजाणूधानी तयार होते व त्यात असंख्य बीजाणू तयार होतात. उदाहरणार्थ नेचे किंवा फोन, त्यांच्या मागच्या पानाच्या, म्हणजे असा जर त्याचं पान असेल नेचेचं, तर मागच्या पानाच्या खाली असे डॉट डॉट असतात, त्यामधून त्यांचं तिथं काय होतं तर प्रजनन होतं. आणि बीजाणूधानी परिपक्व झाल्यानंतर ती फुटते व त्यातील बीजाणू अनुकूल परिस्थितीत नवीन सजीवांची निर्मिती करतात. यालाच बीजाणू निर्मिती किंवा त्यालाच स्पोर फॉर्मेशन असं सुद्धा म्हटलं जातं. मग बघा उदाहरणार्थ याचे उदाहरण आहेत म्युकर, मॉस, रिक्शिया व काही नेचर गटातील वनस्पती. नेचर गटातील वनस्पती जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर बघूया शाकीय प्रजनन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ज्याला म्हणतात. मग बघा वनस्पतींच्या काही मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असं म्हणतात. उदाहरणार्थ खोडाचे उदाहरण जर बघितलं तर बटाटा आहे, बीट आहे, ऊस, अद्रक, किंवा गुलाबाची फांदी लावली की तिथून त्या गुलाबाच्या फांदीला पुढे झाड असं तयार होतं. त्यानंतर मूळ आहे ज्यामध्ये रताळे, गाजर, मुळा वगैरे यासारख्या गोष्टी येतात, ह्यामध्ये शाकीय प्रजनन घडून येतं हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढचा प्रकार बघूया. पुढे आहे महत्वाचं म्हणजे ज्यामध्ये आधी आपण ह्याच्या आधी बघूया की ज्यामध्ये आपल्याला बघायचंय महत्वाचं म्हणजे क्लोनिंग. क्लोनिंग हा वर्ड तुम्ही शिकला असाल किंवा क्लोनिंग हा वर्ड तुम्ही ऐकलेला आहे. जी डॉली नावाची मेंढी बनवली होती, म्हणजे जनक पेशीच्या शरीरातील एका परिपक्व पेशीपासून जनुकीय दृष्ट्या समान असणाऱ्या संपूर्ण बहुपेशीय प्राण्यांची निर्मिती ज्याद्वारे केली जाते, म्हणजेच तिच्या पॅरेंट्स पासून घेऊन जे काही जनुकीय मटेरियल आहे त्याद्वारे तिची निर्मिती केली होती. आणि त्यालाच काय म्हणतात तर क्लोनिंग असं म्हणतात. म्हणजे सेम टू सेम दुसरा सजीव त्यापासून तयार करणे जनुकीय मटेरियल पासून. आणि ह्यामध्ये तिची जी प्रकृती जी काही तयार झाली होती, तिची शरीर वगैरे, ते हुबेहूब होतं. आणि डीएनएची जी काही रचना होती ती सुद्धा अगदी तंतोतंत होती. म्हणजे ह्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो डॉली मेंढी, जी तिचा जन्म 5 जुलै 1996 ला झाला होता आणि तिचा मृत्यू पण झालेला आहे 14 फेब्रुवारी 2003 ला. आणि इथूनच म्हणजे ह्या क्लोनिंग पासूनच ह्या डॉली मेंढीचं काय झालेली होती तिथं तयार केली होती, किंवा ती प्रयोगशाळेमध्ये त्या जे काही आपण असं म्हणू शकतो की डायप्लॉइड झायगोट म्हणजे युग्मनाऐवजी तिथं काय केली होती ती तयार केली होती. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं तर ह्यालाच क्लोनिंग असं म्हटलं जातं. आणि ही पहिल्यांदा झालेली आहे, क्लोनिंगद्वारे तयार झालेली ही पहिली सस्तन प्राणी आहे. ठीक आहे, सस्तन म्हणजे जे आपल्या पिलांना जन्म देतात आणि दूधही पाजवतात, त्यांच्यामध्ये दुधाच्या ग्रंथी सुद्धा तिकडे असतात. पुढे बघूया महत्वाचं म्हणजे अजून आपल्याला बघायचं आहे ज्यामध्ये गुणसूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन ज्यामध्ये येईल
असं म्हणूया की गुणसूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस, ठीक आहे. तर हा सजीवातील पेशी विभाजनाचा प्रकार असून त्यामुळे सजीवांची वाढ व विकास होतो आणि गुणसूत्री विभाजन फक्त काही पेशींमध्ये म्हणजेच सोमॅटिक सेल्समध्ये तिथं घडून येतं हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. गुणसूत्री विभाजन हे सजीवांची वाढ आणि विकासामध्ये असतं आणि ह्या प्रकारच्या विभाजनामुळे फक्त नवीन पेशी तयार होतात, त्यात कुठल्याही प्रकारचे तिथं बदल घडून येत नाहीत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. स्टेटमेंट वाईज क्वेश्चन्समध्ये विचारू शकतात. म्हणूनच जे काही करोडो वर्षापूर्वीचे अमीबा आणि वर्तमानातील अमीबा यांच्यात काहीही बदल नाहीये हे सुद्धा आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर बघा, कायिक पेशी म्हणजे आपल्या शरीरातील प्रजनन पेशी व्यतिरिक्त सर्वसामान्य पेशी असतात ज्यांना आपण सोमॅटिक सेल्स असं सुद्धा म्हणूया. त्यानंतर अर्धगुणसूत्री विभाजन ज्याला आपण मियोसिस असं म्हणतो, हे विभाजन फक्त प्रजनन पेशीमध्येच घडून येते. यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते आणि या विभाजनामुळे युग्मके तयार होतात हे थोडंसं आपल्याला तिकडे लक्षात ठेवायचंय आणि महत्वाचं सुद्धा आहे. त्यानंतर आपण बघूया की महत्वाचं म्हणजे हे जे अर्धगुणसूत्री विभाजन आहे ना, या प्रकारच्या विभाजनामध्ये पुयुग्मक व स्त्रीयुग्मक तयार होण्यासाठी आवश्यक असते आणि इथंच विभाजनामुळेच हे जी युग्मके सुद्धा तिथे तयार होतात हे आपण लक्षात घेऊया. आता पुढे बघूया, आता तर आपण डिस्कस केलं अलैंगिक प्रजननाबद्दल, आता बघूया लैंगिक ज्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. तर मग बघा, लैंगिक प्रजनन म्हणजे काय? तर आता लैंगिक प्रजननाचा अभ्यास करताना ज्या प्रजननात दोन जनक पेशींचा समावेश होतो व त्यांच्या संयोगाने नवीन पेशी तयार होते त्यास लैंगिक प्रजनन किंवा त्यालाच आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणूया. मग बघा, दोन एक गुणित युग्मकांच्या संयोगातून द्विगुण सूत्री युग्मनज अशा जीवाची उत्पत्ती म्हणजेच लैंगिक प्रजनन होय. आणि लैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती होते. संयुग्मनातील एका युग्मकास पुयुग्मक किंवा शुक्र पेशी असं म्हणतात, तर दुसऱ्या युग्मकास स्त्री युग्मक किंवा अंड असं म्हणतात किंवा त्यालाच ओव्ह्युल असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर बघा, त्या जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक व पुयुग्मक म्हणजेच फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट व नवीन तयार झालेली पेशी म्हणजेच युग्मनज ज्याला आपण झायगोट सुद्धा म्हणूया हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजेच फिमेल गॅमेट प्लस दॅट इज फिमेल गॅमेट प्लस मेल गॅमेट इज इक्वल टू झायगोट असं आपल्याला लक्षात ठेवायचंय एका सूत्रामध्ये, ठीक आहे. त्यानंतर बघा, शुक्र पेशी ह्या आकाराने लहान आणि चल असतात, म्हणजे साधारणतः त्यांचा आकार असा असतो, त्यांना एक शेपटी सुद्धा असते आणि समोर एक असं त्यांचं एक शुंडक सुद्धा सॉरी एक असं पुढे एक असा आकार असतो असा पूर्णपणे, ठीक आहे. तर ती शुक्र पेशी झाली आणि अंडपेशी आकाराने मोठी व स्थिर असते. मग दोन युग्मकांच्या संयोग क्रियेस फलन असं म्हणतात, जो की तुमचा पुढे चालून झायगोट तयार होतो आणि ह्या अध्यास आपल्याला इथं थोडंसं फलनाबद्दल पण जाणून घेता येतं. मग बघा, लैंगिक प्रजनन बहुतेक सर्व उच्चस्तरीय प्रगत वनस्पतीमध्ये आणि प्राणी वर्गांमध्ये आढळतं ज्यामध्ये मानव सुद्धा येतो आणि बाकीच्या सस्तनी आणि दुसरे प्राणी सुद्धा त्यामध्ये आढळतात किंवा त्यांमध्ये सुद्धा हे प्रजनन तिकडे आपल्याला बघायला मिळतं. मग बघा, शुक्राणू जे निर्माता जीव आणि अंडपेशी निर्माता जीव वेगवेगळे असतील तर त्या जीवांना नर व मादी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे एक फिमेल झायगोट आणि दुसरं आहे मेल झायगोट, म्हणजेच मादीपासून एक आणि नरापासून एक येऊन तिकडं एक फलन होतं आणि त्या फलनापासूनच तिकडे झायगोट तयार होतो हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे बघूया, लैंगिक प्रजननामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजेच द्विगुणी जनक पेशी आणि अर्धगुणी युग्मक आणि फलन म्हणजेच n+n = 2n हे थोडंसं लक्षात ठेवा, नाही ठेवलं तरी चालेल, एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, पण आपल्याला ठेवायचं थोडंसं. म्हणजेच एक स्त्री युग्मक आणि दुसरा पुयुग्मक म्हणजेच बरोबर आहे zn किंवा ज्याला आपण म्हणजेच इतर n म्हणजे काय तर नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत किंवा गुणसूत्रे आहेत जे आपण अनुवंशिकता या टॉपिकमध्ये शिकलोय. म्हणजे मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे आहेत तर 46 गुणसूत्रे आहेत आणि त्यानंतर किती जोड्या आहेत तर 23 जोड्या आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. तर n म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इथं क्रोमोझोम्सचा नंबर आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. मग बघा, दोन अर्धगुणी युग्मकांच्या संयोगातून एक द्विगुणी युग्मकाची म्हणजेच डिप्लॉइड झायगोटची निर्मिती होत असते यासच फलन असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, हा द्विगुणी युग्म जिथं तयार होतो युग्मनज तयार होतो आणि ह्या दोन अर्धगुणी युग्मकांच्या ऍडिशन मधून हा तयार होतो आणि म्हणूनच याला काय म्हणतात तर याला फलन असं म्हटलं जातं आणि हा जो तयार होतो याला झायगोट असं म्हटलं जातं हे आपल्याला लक्षात ठेवायचं, ठीक आहे.
तर मग आता पुढे बघूया आपल्याला महत्वाचं म्हणजे वनस्पतीतील प्रजनन कसं होतं. तर मग बघा वनस्पतीतील लैंगिक प्रजनन. आता वनस्पतीमध्ये महत्वाचं म्हणजे फूल हे वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचा मुख्य आणि कार्यात्मक घटक आहे. म्हणजेच इम्पॉर्टंट मेन आणि फंडामेंटल आणि म्हणजे जे काही वर्किंग आहे ती सगळी इथं प्रजननाच्या बाबतीत फुलामध्येच घडून येते. आणि फुलातील विविध रचना प्रजनन प्रक्रियेत भाग घेतात, ज्यामध्ये निदलपुंज, दलपुंज, पुंकेसर, स्त्री केसर हे फुलाचे विविध भाग आहेत जे आपण वनस्पतीची रचना आणि त्यांचे वेगवेगळे जे कार्य आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे. आता ह्या टॉपिकमध्ये आपण थोडंसं याबद्दल बघूया की पुमंग म्हणजेच अँड्रोशियम आणि जायम म्हणजे गायनोशियम काम कसे करतात. तर फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा म्हणजे स्टॅमिन्य बनलेला असतो. त्यात परागकोश आणि व्रंत असतात. ठीक आहे, व्रंत असतात. मग बघा त्यानंतर जायंग म्हणजेच गायनोशियम फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा म्हणजेच कार्पेनले बनलेला असतो आणि त्यात कुक्षी, कुक्षीव्रत आणि अंडाशय असते. मग परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या प्रक्रियेला परागी भवन किंवा पॉलिनेशन असं म्हटलं जातं आणि या परागी भवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रुपांतर बी मध्ये होते व अंडाशयाचे रुपांतर फळामध्ये होते हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर बघूया की परागण म्हणजे काय. आता परागण किंवा बाकीच्या ज्या काही फलन क्रिया वगैरे आहेत हे कशा होते. तर मग बघा परागकोशातील परागकणाचे स्त्री केसरावरील कुक्षीवर होणारे स्थानांतरण म्हणजे परागण होय. म्हणजे स्वयंपरागण आणि परपरागण हे परपरागण म्हणजेच परागणाचे काय आहेत, दोन प्रकार आहेत. स्वयं म्हणजे स्वतः स्वतः करतात किंवा परपरागण म्हणजे बाकीचे काही कीटक वगैरे तिथं घडवून आणतात किंवा वारा वगैरे सारखे घटक तिथं घडवून आणतात. मग बघा स्वयंपरागणात परागण क्रिया एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या दोन फुलात होते हे लक्षात ठेवायचंय. आणि परपरागणात परागण एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमधील फुलांमध्ये घडून येते. परपरागण हे वारा, पाणी, प्राणी या कारकांमार्फत किंवा यांच्या कार्यामार्फत तिथं घडत असतं हे सुद्धा आपण थोडस लक्षात ठेवूया. त्यानंतर बघा फलनाची क्रिया होते कशी. तर मग पुयुग्मकाच्या अंडपेशीशी संयोग होऊन युग्मनश तयार होते याला फलन म्हणतात. फलन आपण जे लैंगिक मध्ये बघितलं होतं तसंच इथं वनस्पतींमध्ये सुद्धा होतं. मग बघा युग्मनज भ्रूणात विकसित होतो आणि भ्रूण पोषामुळे भ्रूणाचे पोषण होते. मग भ्रूणात नवीन वनस्पती विकसित करण्याची क्षमता असते जे पूर्णपणे इथं एक नवीन वनस्पती तयार करू शकते. त्यानंतर बघा ज्यावेळेस आपण एखादी बीज लावूया त्यामध्ये बीजांकुरण कसं होतं. तर फलनानंतर युग्मनाचे जे काही पुनर्वृत्तीय विभाजन होऊन त्यापासून बीजांडात भ्रूण तयार होते आणि बीजांडाचे रुपांतर बीजात होते तर अंडाशयाचे रुपांतर फळात होते. अनुकूलन परिस्थितीत बीजापासून नवीन रोपटे तयार होते. या क्रियेला बीजांकुरण म्हणतात जे आपण बीज लावल्यानंतर तिकडे रोपटे तयार झालेलं बघू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघूया की फुलाचे जे काही वेगवेगळे आकार आहेत त्यांचं इथं कसं होतं. तर बघा आपण इथं एक जास्वंदाच्या फुलाचा आपण आडवा छेद बघत आहोत. ही आहे कुक्षी आणि हे आहेत परागकोश. ह्या आहेत पाकळ्या किंवा ह्यांनाच दलपुंज असं सुद्धा म्हणतात. हा देठ असेल आणि ह्या आहेत पाकळ्या. त्यानंतर बघा ह्या देठ म्हणजे हा निदलपुंज जो ग्रीन कलरचा आहे हा निदलपुंज आणि हे असेल अंडाशय मधलं. त्यानंतर ही कुक्षी आणि हे कुक्षीव्रत आणि हे परागकोश आणि हे असेल व्रत. म्हणजे असं साधारणतः तुम्ही महत्वाचा फुलाचा भाग तिथे लक्षात ठेवू शकता. म्हणजे एकाच त्याच फुलातील किंवा त्याच वनस्पतीच्या त्या दोन फुलांमध्ये तिथे परागीभवन होत असेल तर त्याला स्वयंपरागण म्हटलं जातं किंवा दुसऱ्या वनस्पतीच्या फुलांमध्ये होऊन येत असेल तर त्याला परपरागण असं म्हटलं जातं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि हे असेल फुलाचे महत्वाचे अंग ज्यामध्ये कुक्षी, त्यानंतर दलपुंज, निदलपुंज, कुक्षीव्रत, परागकोश, व्रत, त्यानंतर देठ जो हिरवा भाग असतो फुलाचा आणि हे आहे अंडाशय. हे आपण थोडस लक्षात ठेवूया. त्यानंतर बघू आपण पुढचं महत्वाचं म्हणजे प्राण्यामधील प्रजनन प्रक्रियेसाठी ते काही अंडी घालतात किंवा पिलांना जन्म देतात तर त्यांच्यावरून सुद्धा त्यांचं वर्गीकरण केलं जातं. तर त्यामध्ये अंडज येतील ज्यांना आपण ओव्हिपॅरस म्हणूया म्हणजे जे प्राणी अंडी घालतात त्यांना तिथं अंडज प्राणी म्हटलं जातं. ह्यामध्ये उदाहरणार्थ बेडूक, कीटक वगैरे असे प्राणी येतील. त्यानंतर मासे, साल, पाल, साप, पाल वगैरे ह्यासारख्या प्राण्यांचा तिथे काय होईल तर
समावेश होईल. त्यानंतर आपण बघूया महत्वाचं म्हणजे जरायूज, ज्यांना व्हीव्ही पॅरस म्हणतात, म्हणजे जे पिलांना जन्म देतात त्यांना जरायूज म्हणतात. उदाहरणार्थ विंचू, झुरळ वगैरे वगैरेचे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि अंड जरायूज म्हणजे जे प्राणी फलित अंडी विकसित करतात आणि मादीच्या शरीरातून भ्रूण बाहेर सोडले जाते त्यांना अंड जरायूज प्राणी असं सुद्धा म्हणतात. हे सुद्धा आपण थोडंसं इथं लक्षात ठेवायचं. कमीत कमी यांची उदाहरणं तरी लक्षात ठेवा, बाकीचे ठेवायची गरज नाहीये. मग उदाहरणार्थ गप्पी मासे, गॅम्बिशियस फिश, गप्पी माशाचा अजून एक उपयोग तुम्हाला लक्षात माहीत पाहिजे. जे काही मलेरियाची वगैरे माशी सॉरी डास असतात ते होऊ नये म्हणून किंवा त्यांच्या डासांना संपुष्टात आणावं म्हणून तिथं गप्पी मासे पाळले जातात, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. ही इन्फॉर्मेशन नाही लक्षात ठेवली तरी चालेल, जस्ट अशीच ऍड केलेली आहे. त्यानंतर बघा पुढे महत्वाचं म्हणजे प्राण्यातील लैंगिक प्रजनन बघूया, म्हणजे ज्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आपण बघितले, मग बघा त्यामध्ये महत्वाचं म्हणजे मानवी पुरुष प्रजनन संस्था. आता मानवी पुरुष प्रजनन संस्था ज्याला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच वृषण आणि शिश्न हे मानवी प्रजनन संस्थेचे प्रमुख अवयवय आहेत. आणि शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरीराच्या तापमानापेक्षा कमी तापमान आवश्यक असते म्हणून वृषण उदरगृहे बाहेर वृषण कोशात असतात. म्हणजेच ज्याला आपण टेस्टीज असं म्हणूया, त्या टेस्टीज काय करतात शरीराच्या बाहेर असतात. आणि हे वृषण, वृषण म्हणजेच काय तर टेस्टीज लक्षात ठेवायचे. मराठी शब्द थोडे हार्ड आहेत पण इंग्लिश शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. वृषण म्हणजेच टेस्टीज आणि शिश्न म्हणजे काय तर शिश्न म्हणजे पेनिस, ठीक आहे. तर हे पेनिस लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा टेस्टीज आणि पेनिस हे मानवी पुरुष प्रजनन संस्थेचं महत्वाचे अवयव आहेत. आणि शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरीराच्या तापमानापेक्षा कमी तापमान आवश्यक असतं. जास्त म्हणजे शरीराचं तापमान नॉर्मल टेम्परेचर आपलं जे असतं 37 डिग्री सेंटीग्रेड असतं इकडे, तर 37 अंशापेक्षाही कमी तापमान तिकडे लागतं. आणि ह्याच्यासाठीच हे जे म्हणजे वृषण म्हणजे टेस्टीज आणि पेनिस जे असतं ते उदराच्या बाहेर असतं साधारणतः, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे वृषण मुलांमध्ये तारुण्यावस्थेत बदल घडून आणणारे टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक स्त्रवत, टेस्टोस्टेरॉन, ठीक आहे. ज्याला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधलं महत्वाचं असं काय आहे तर हे हार्मोन आहे आणि हे संप्रेरक महत्वाचं आहे पुढे वाढण्यासाठी. आणि हा अंतस्त्रावी ग्रंथीचा प्रकार आहे एन्डोक्राइन ग्लँड जे टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक म्हणजे हार्मोन तिकडे स्त्रावते. आणि हे संप्रेरक तारुण्यावस्थेमध्ये मुलांमध्ये बदल घडवून आणतं. उदाहरणार्थ काखेत व जनन इंद्रियाजवळ केसाची वाढ होणे, चेहऱ्यावर राठ केस येणे म्हणजे दाढी वगैरे, त्यानंतर आवाज वगैरे फुटणे, हे सगळे बदल हे टेस्टोस्टेरॉन घडवून आणतं. आणि हे अंतस्त्रावी ग्रंथीचा म्हणजेच एन्डोक्राइन ग्लँडचा हा काय आहे तर हार्मोन आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि वृषण ही पुरुष जनन ग्रंथी गोनॅड्स म्हणून ओळखली जाते, हे सुद्धा आपण थोडस लक्षात ठेवायचे. आणि पुरुषातील प्राथमिक प्रजनन अवयव म्हणजेच वृषण, ज्यांना आपण टेस्टीज असं म्हणतो, हे प्राथमिक पुरुष अवयव आहेत किंवा प्राथमिक प्रजनन अवयव म्हणजे ज्याला प्रायमरी सेक्स ऑर्गन असं म्हटलं जातं. मग बघा पुरुषातील युग्मक पेशी जी म्हणजे मेल गॅमेटची निर्मिती ही टेस्टीज मध्ये म्हणजेच वृषण मध्ये होते. आणि त्यास शुक्राणू पेशी म्हणजे स्पर्म सेल्स असं म्हणतात. मग बघा वृषण कोशात अपरिपक्व शुक्राणूंचा विकास व साठा केला जातो म्हणूनच एवढे महत्वाचे आहेत वृषण म्हणजेच टेस्टीज हे आपल्या शरीरासाठी किंवा प्रजननासाठी. मग शुक्राणू पेशीच्या निर्मिती होण्यासाठी शरीरापेक्षा म्हणजे जे आपलं तापमान जे आहे ना हे 37 डिग्री सेल्सिअस यापेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस तापमान कमी लागतं. आणि जे वृषणाच्या बाहेरील त्वचेच्या आवरणामुळे म्हणजेच स्क्रोटममुळे त्याला पुरविले जातं, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. आपण आता पुढे डायग्राम बघूयात. मग बघा भ्रूण गर्भाशयात वाढत असताना 7व्या महिन्यापासून वृषण म्हणजेच टेस्टी हे वृषण कोशात म्हणजेच स्क्रोटम मध्ये येण्यास सुरू होते. आणि साधारणतः जन्माच्या वेळी ते वृषण कोशात येतात, परंतु जर ते वृषण कोशात न येता तसेच वर राहिले तर याला क्रिप्टो ऑक्रिडम असं म्हटलं जातं, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. हा प्रश्न एमपीएससी प्री मध्ये विचारला होता की भ्रूण ज्या वेळेस जन्म वाढतं गर्भामध्ये त्यावेळेस त्याच्या 7व्या महिन्यापासून म्हणजे साधारणतः 6व्या महिन्यापासूनच हे वृषण कोशात म्हणजेच स्क्रोटम मध्ये येण्यास सुरू होते. आणि साधारणतः जन्माच्या वेळी हे वृषण कोशात पूर्णतः येतं, परंतु जर आलं नाही तर त्याला क्रिप्टो ऑक्रिडियम्स म्हटलं जातं त्या आजाराला, ठीक आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघूया की हे जे वृषण कोश असतं
ह्या व्रशनकोशाचा आकार कसा असतो. तर मग जे व्रशनकोश वगैरे आहेत यांचा आकार जो असतो तो साधारणतः आपण डायग्राम मध्येच बघूया. ज्याला व्रशनकोशाला आपण इपिडायमिस असं म्हटलं जातं, म्हणजे हे इपिडायमिस आहेत आणि हे अशा गुंडाळलेले याच्यासारखे असतात, म्हणजे याचा आकार इंग्रजी अक्षरातील सी सारखा असतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा असा सीचा असेल आकार आणि जवळपास 6 मीटर लांब असतात हे, म्हणजे त्यात गुंडाळलेले असल्यामुळे त्याची लांबी जवळपास 6 मीटर लांब असते. आणि येथे अपरिपक्व शुक्राणूंचा काय असतो, साठा आणि विकास केला जातो, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. हे असेल पेनिस आणि ज्याला आपण टेस्टीज म्हणूया, तर ह्या टेस्टीज आहेत, ह्या इथं गुंडाळलेल्या या स्क्रोटम मध्ये असतात, ते आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर शुक्राणू वाहिनी म्हणजेच वासा डेफरन्स, हे आहे वासा डेफरन्स, म्हणजे ही असेल शुक्राणू वाहिनी, म्हणजे इथून इजॅक्युलेट होऊन हे शुक्राणू इकडे जातात आणि त्यानंतर पेनिस मार्फत जिथं प्रजननाची प्रक्रिया होत असते त्यावेळेस ते ह्याच्यामध्ये भजायनामध्ये वगैरे सोडले जातात, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा शुक्राशय ज्याला आपण सेमिनल व्हॅसिकल आणि प्रोटेस्ट ग्लँड म्हणूया, तर सेमिनल व्हॅसिकल हे असेल आणि त्यानंतर ही प्रोटेस्ट ग्लँड असेल, ही असेल प्रोटेस्ट ग्लँड, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ही महत्वाची ग्रंथी आहे ह्यातील. तर मग प्रोटेस्ट ग्रंथी ही प्रोटेस्ट द्रव स्त्रावते ज्यामध्ये मध्यम अल्कली असते आणि योनीमधील आम्ल गुणधर्म नाहीसा करणे हे याचं महत्वाचं कार्य असते, हे सुद्धा तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं. वीर्य म्हणजे ज्याला आपण सेमेन असं म्हणतो, मग वीर्य किंवा सेमेन तयार होण्यास शुक्राशय ज्याला आपण सेमिनल फ्ल्युइड किंवा सेमिनल व्हेसिकल म्हटलं जातं, तर हे जबाबदार आहे. आणि द्राव शुक्राशय द्राव प्रोटेस्ट ग्रंथी द्राव आणि शुक्राणू तिथं मदत करतात. म्हणजे प्रत्येक वेळी पुरुषांमध्ये 3 ते 4 मिली एवढं वीर्य बाहेर पडत असतं, ज्याच्यामध्ये 60% भाग शुक्राशय द्राव, त्यामध्ये 30% भाग हा प्रोटेस्ट द्राव आणि 10% भाग हा शुक्राणू असतो, हे सुद्धा आपल्याला थोडंसं इथे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हा असेल युरेटर आणि हे आहे युरिनरी ब्लॅडर, जे आपण किडनी किंवा ह्याच्यामध्ये बघितलेले आहे. त्यानंतर हे असेल शिश्न किंवा पेनिस आणि हे असेल ग्लान्स ऑफ पेनिस, हा आहे युरेथ्रा. आणि इकडे असतील तुमच्या 2 टेस्टीस. टेस्टीस किंवा जे काही व्रशन असतात ते मेलमध्ये 2 असतात, ही या एक डावी आणि एक उजवी, हे सुद्धा आपल्याला तिकडे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे आपण बघूया की जे शुक्राणू वगैरे आहेत, तर शुक्राणूचे जे हे असतो आकार असतो तो साधारणतः शुक्राणू पेशी ज्यांना आपण स्पर्म्स म्हणूया हे 3 भागांमध्ये डिवाइड केलेले असतात किंवा 3 भागांनी बनलेले असतात. म्हणजे साधारणतः डोकं ज्याला आपण हेड म्हणूया, म्हणजे जनुकीय माहिती ज्याच्यामध्ये जिनेटिक इन्फॉर्मेशन साठवलेली असते, मधला भाग मिडल पार्ट ज्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी तंतुकणिका किंवा त्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाज असतात, आणि शेपूट टेल ह्यामध्ये कशाभी केसमान म्हणजेच फ्लॅजेलम असून शुक्राणूस अंडपेशीपर्यंत पोहोचण्यास ते मदत करतात. आणि आपण ज्याला स्पर्म्स म्हणतो, ज्याला आपण शुक्राणू असं म्हटलं जातं, ह्यांचं महत्वाचं काम आहे तिकडे प्रजननासाठी. इथूनच सगळी माहिती तिकडे ऍड होते, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा शुक्राणू वाहिनीद्वारे शुक्राणू मूत्रस्कर्गीपर्यंत पोहोचतात आणि शुक्राशय व प्रोटेस्ट ग्रंथी शिश्नामार्फत बाहेर टाकलं जाणारा द्रव वीर्य तयार करतात, हे आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर बघा शिश्नाद्वारे फलनाच्या जागी शुक्राणूंचे वहन केले जाते आणि शुक्राणू पेशीच्या डोक्यात जनुकीय माहिती साठविली जाते, जे आपण बघितलं. आणि मधल्या भागात इथं ऊर्जा निर्मिती करणाऱ्या तंतुकणिका असतात, तर शुक्राणू पेशीच्या शेपूट शुक्राणूस अंडपेशीपर्यंत पोहोचण्याची मदत करते, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया ही असेल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ज्यामध्ये आपण बघितलं की इथं टेस्टीज असतात, त्यामध्ये इपिडायमिस ह्याची लांबी जी असते ती 6 मीटरपर्यंत लांब असते. त्यानंतर हे वास डेफरन्स आणि महत्वाच्या गोष्टी इकडे लक्षात ठेवायचं, आणि ही प्रोटेस्ट ग्रंथी आहे, ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यानंतर आपण बघूया की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा मानवी स्त्री प्रजनन संस्था. आता मानवी स्त्री प्रजनन संस्था सुद्धा खूप महत्वाची आहे. योनी, गर्भाशय, अंडवाहिनी व अंडाशय हे स्त्री प्रजनन संस्थेचे महत्वाचे अवयव आहेत आणि हे संस्थेचे प्रमुख भाग आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेऊया. मग बघा योनी मासिक स्त्राव शरीराबाहेर टाकते आणि योनी मार्ग ते गर्भाशयापर्यंत असणारी स्नायुयुक्त नलिका म्हणजेच काय तर योनी आहे. आणि हिचं कार्य काय काम आहे, तर काय काय काम करते, तर ही मासिक स्त्राव शरीराबाहेर टाकते, शुक्राणूंना प्रवेश देणे आणि मुलाला जन्म देण्याचा मार्ग इथंच असतो, किंवा जन्माच्या वेळी मूल आईच्या शरीरातून बाहेर इथूनच येतं. मग बघा त्यानंतर असेल गर्भाशय, ज्याला आपण युटेरस वगैरे म्हणूया. मग गर्भाशय हा अंकुचन व प्रसरण पावण्याची क्षमता असणाऱ्या मजबूत स्नायूंचा अवयव आहे. यामध्ये भ्रूण वाढतं, म्हणजे याची जी वाढ होते भ्रूणाची ती इथंच होते.
आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही गर्भ किंवा फ्युटस वगैरे बाहेर ढकलण्यास इथूनच मदत होते गर्भाशयामधून. त्यानंतर आहे अंडवाहिनी. अंडवाहिनी ही अंडाशय व गर्भाशय यांना जोडणारी महत्वाची नलिका आणि अंडवाहिनीचा अँपुला या थोड्याशा रुंद भागातच फलन किंवा फर्टिलायझेशन घडून येते. हे सुद्धा अंडवाहिनीचं इथं महत्वाचं काम आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा अंडाशयात अंडपेशींचा विकास होतो आणि अंडाशय मुलींमध्ये तारुण्य अवस्थेत बदल घडून आणणारं इस्ट्रोजन हे संप्रेरक इथं स्त्रवतं हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. मग मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजन हे थोडस लक्षात घ्या. त्यानंतर बघा अंडाशय ह्यामध्येच ओव्हरी ज्याला आपण गर्भाशयाच्या वर डाव्या व उजव्या बाजूस असणारे अंडाकृती अवयव असतात जे आपण आता डायग्राम मध्ये बघणार आहोत आणि मुलीचा जन्म होताना तिच्या अंडाशयात हजारो अंडपेशी अविकसित स्वरूपात असतात की ज्या प्रौढावस्थेत निष्क्रिय असतात. प्रौढावस्थेपर्यंत तिथं काय असतात त्या निष्क्रिय असतात पण तारुण्य अवस्थेत स्त्रीच्या अंडाशय प्रत्येक महिन्यात एक अंडपेशी म्हणजे ज्याला आपण स्त्री बीज असं म्हणूया तर हे अंडनलिकेत सोडते आणि महत्वाचं काम इथूनच सुरुवात होतं. आणि अंडाशया स्त्रीमधील जननग्रंथी ज्याला आपण गोनॅड्स असं म्हणता येईल हे सुद्धा आपण लक्षात ठेवूया. मग बघा इस्ट्रोजन हे संप्रेरक मुलींमध्ये तारुण्यावस्थेत बदल घडून आणतं. उदाहरणार्थ स्तनांचा आकार वाढवणं त्यानंतर मासिक पाळी आवाज मृदू होणं वगैरे म्हणजे मुलीचा जन्म होतो त्यावेळेस तिचे जे काही इथं हजारो अविकसित अंडपेशी असतात ना ज्याला आपण ओव्हम असं म्हणतात हे परिपक्व होईपर्यंत अंडपेशीत म्हणजे तिथं इनॅक्टिव्हच असतात निष्क्रिय असतात आणि तारुण्यावस्थेत या अंडपेशीचा विकास करणे हे अंडाशयाचं तिथं महत्वाचं आणि प्रमुख कार्य आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि जन्मानंतर स्त्रियांच्या अंडाशयात नवीन अंडपेशी तयार होत नाही तारुण्यावस्थेत फक्त त्यांचा विकास होतो हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे. जन्माच्या वेळी स्त्रीच्या अंडाशयात जवळपास 20 ते 40 लाख अंडपेशी असतात त्यापैकी फक्त आणि फक्त किंवा केवळ 400 परिपक्व होतात व उर्वरित विकास प्रक्रियेत नष्ट होतात एवढ्याच्या एवढ्या तिथं राहत नाहीत हे सुद्धा आपण थोडस लक्षात घेऊया. त्यानंतर बघा इथं डायग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी तुम्हाला ज्याला आपण इथं फॅलोपियन ट्यूब वगैरे म्हणूया. त्यानंतर महत्वाचं म्हणजे युटेरस. त्यानंतर महत्वाचं म्हणजे हे असेल अंडाशय ओव्हरी. दिस इज ओव्हरी किंवा अंडाशय म्हणतात त्याला आणि अंडवाहिनी किंवा ही फॅलोपियन ट्यूब आहे. त्यानंतर हा गर्भाशय युटेरस. त्यानंतर युटेराइन ट्यूब महत्वाचं आणि योनी. दिस इज कॉल्ड योनी. वजायना मीन्स योनी. ठीक आहे तर हे थोडस लक्षात ठेवायचंय. आणि एंडोमेट्रियम त्यानंतर मायोमेट्रियम हे थोडस महत्वाचं आहे आणि हे असेल फिंडस. ठीक आहे तर हे थोडस लक्षात घ्या. आणि ह्याचा आकार जरी नाही लक्षात ठेवला तर कमीत कमी ओव्हरी वजायना सर्विक्स वगैरे सारख्या गोष्टी म्हणजे गर्भाशय ग्रीवा जिला म्हटलं जातं सर्विक्स म्हणजे तर इथूनच ह्या गोष्टी काय होतात फलित होण्यासाठी तिथं एक चांगली स्पेस तिथं प्रोव्हाइड केली जाते हे सुद्धा आपल्याला थोडस तिथं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर आपण बघूया महत्वाचं म्हणजे तर मासिक पाळी म्हणजे काय. तर बघा मेन्स्ट्रुअल सायकल ज्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MC. ठीक आहे तर अंडपेशीचं फलन न झाल्यास ही अफलित अंडपेशी रक्त व म्युकस सहित अंडपेशी अफलित अंडपेशी रक्त व म्युकस सहित स्त्रावाच्या स्वरूपात गर्भाशयाबाहेर टाकली जाते यास मासिक पाळी असं म्हणतात. मासिक पाळी 3 ते 5 दिवसाची असू शकते आणि 2 मासिक पाळीतील साधारणतः जे अंतर असतं ना ते 28 दिवस म्हणजे 28 दिवसांचं असते. प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी अंडाशयातून एक अंडपेशी बाहेर पडते म्हणजेच असे म्हणता येईल की जी काही स्त्रीच्या आयुष्यात साधारणतः 400 मासिक पाळी होऊ शकतात म्हणजेच साधारणतः 33 ते 35 वर्षापर्यंत आणि जवळपास जे काही प्रजनन असतं स्त्रियांचं ते 45 ते 50 वर्षापर्यंत तिकडे असू शकतं. ठीक आहे ह्या वयापर्यंत असू शकतं आणि जवळपास 45 ते 50व्या वर्षी मुलांना जन्म देतात पण काही महत्वाचं म्हणजे तिथे दोषयुक्त जन्मतात त्यामुळं साधारणतः जो प्रजननाचा काळ आहे तो 25 ते 35 यामध्ये खूप सारे इथं प्रिफर केलं जातात. डॉक्टर पण तिथं तसं सांगतात. मग नंतर 45 वर्षापर्यंत किंवा 50च्या नंतर इथं मेनोपॉज होतो आणि इथं पूर्णपणे मासिक पाळी त्या स्त्रीमध्ये थांबते. तर हे महत्वाच्या काही गोष्टी आहेत. मग मासिक पाळी येण्यास सुरुवात साधारणतः मुलींमध्ये 10 ते 14 वर्ष दरम्यान आपल्या मासिक पाळीस त्या सुरुवात करतात म्हणजे साधारणतः वयाच्या 45 ते 50 वर्षांपर्यंत सर्व अंडपेशी संपतात. ठीक आहे म्हणजे इथं आपण एक लक्षात ठेवू शकतो की साधारणतः 10 ते 14 किंवा 12 ते 14 पण इथं असू शकते म्हणजे त्याच्या त्याच्या शरीर रचनेवरती डिपेंड असेल. ठीक आहे तर हे थोडंसं आपण लक्षात ठेवूया.
त्यानंतर आपण बघू महत्वाचं म्हणजे अजून काही गोष्टी बघायच्यात आपल्याला. तर मग मानवामध्ये जे काही फलन वगैरे होतं ते विकास जन्म वगैरे कोणत्या प्रकारे होतो, तर मग योनिमार्गातून शरीरात प्रवेश केलेले शुक्राणू अंडवाहिनीतून अंडपेशीपर्यंत पोहोचतात आणि अंडपेशी स्त्री युग्मकाचे शुक्राणू म्हणजेच शुक्राणूचे शुक्राणू पुयुग्मकद्वारे फलन होऊन युग्मन म्हणजेच झायगोट तयार होतं, जे आपण सुरुवातीला बघितलेलंच आहे. मग युग्मनाजाच्या पुनर्वृत्तीय विभाजनाने तयार होणारा पेशीचा गोळा स्वतःच गर्भाशय भित्तिकेवर स्थापन करतो आणि गर्भाशयात भ्रूणास पोषक द्रव्ये व ऑक्सिजनचा पुरवठा तिथं त्याच्या आईच्या नाळेद्वारे त्याला होत असतो. मग 9 महिन्याच्या विकासानंतर मूल जन्म घेताना ते हळूहळू खालच्या दिशेनं सरकतं आणि यावेळी गर्भाशय ग्रीवा हळूहळू मोठी होते व मूल योनी मार्गातून ते मूल बाहेर पडतं, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि ही महत्वाची असेल आपल्या शरीरातील फलन वगैरे, ज्यामध्ये आपण लक्षात ठेवूया की म्हणजे अंडपेशी आणि त्यानंतर शुक्राणूचं फर्टिलाइज झालं म्हणजे ही अंडपेशी असेल एक यन आणि दुसरं एक शुक्राणू असेल ह्यामध्ये तयार होईल तर झेड यन किंवा त्याला आपण 2N म्हणूया, ज्याला आपण झायगोट सुद्धा म्हटलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आज आपण बघितलं ज्याला आपण मानवी प्रजनन, त्यानंतर बाकीच्या प्राण्यांमध्ये होणारं वगैरे प्रजनन, तर हे असेल महत्वाचं म्हणजे रिप्रोडक्शन वगैरे. तर ह्याचे कमीत कमी उदाहरणं लक्षात ठेवा आणि मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तर तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचीच आहे, कारण एसटीआय पीएसआय सारख्या एक्झाम्समध्ये क्रम विचारला होता, मागची जी कंबाईन झाली त्यामध्ये. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे काही प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं तिथं रिप्रोडक्शन घडून येतं हे सुद्धा बऱ्याचशा एक्झाम्समध्ये आपल्याला बघायला मिळालेले, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग.